मिशन आहे शेख दिनमार न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमार न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. सहा दिवसांनी काँग्रेस भवनमधला हर्षवर्धन पाटलांचा फोटो झाकला. वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना युनिट 3 ने केली अटक. देशाची अर्थव्यवस्था खालावत चालली असून याला जबाबदार मोदी सरकार, भालचंद्र मुंगेकर यांचा आरोप. आणि पिंपरी चिंचवड शहरातील भिंतीवर रंगरंगोटी, शहराचा बदलला चेहरा मोहरा. आता बातम्या सविस्तराने. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे महत्वाचे नेते असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच पक्षाला रामराम केला. सध्या भाजपा दाखल झालेल्या हर्षवर्धन पाटील यांचा काँग्रेस कार्यालयातील फोटो तसाच होता. अखेर 10 दिवसानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचा फोटो झाकलाय. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला घसघशीस जनादेश मिळाल्यानंतर विरोधी पक्षातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपच्या दारात त्रिघस लावली आहे. गेल्या काही दिवसात अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपा शिवसेनेत प्रवेश केला. यात काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांचाही समावेश आहे. 15 दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे जाहीर मेळावा घेत राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या महाजनादेश यात्रेतही हर्षवर्धन पाटील हे सहभागी झाले पाहायला मिळालं. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जाते. कार्यकर्त्यांनी त्यांचा काँग्रेस भवनमधील फोटो झाकला आहे. चोरीच्या घटना घडत असताना वाहन चोरी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट 3 ने वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 18 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. 30-35 दिवसांपूर्वी कामकाज त्यांनी सुरू केले. आतापर्यंत या पथकानं 24 वाहनं, आजच्या गुन्ह्यामध्ये 18 आणि पूर्वीच्या गुन्ह्यातली 6, 24 वाहनं आणि 2 ATM चे गुन्हे उघड केले आणलेले आहेत. 12 तारखेला PSI चांबली आणि FBI कांबळ्याने एक बातमी होती त्यांच्या उघड्या आणि त्यांच्या टीमकडून. त्यानुसार त्यांनी वॉच करून एक ट्रिपल सीट मोटरसायकलवाला पकडला आणि त्याच्याकडे अधिक चौकशी करून मोटर वाहन चोरीचे पुणे जिल्ह्यातले म्हणजे पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे शहर आणि पुणे ग्रामीणमधले 18 वाहनं पकडली आहेत. 10,30,000 माल आतापर्यंत ताब्यात घेतला. शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटना पाहता पोलिसांनी देखील कंबर कसल्याचं पाहायला मिळते. वाहन चोरी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट 3 कर्मचाऱ्यांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय. अधिकचा तपास करत 3 आरोपींकडनं 18 वाहनं आणि 2 ATM चे चोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून 10,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. देशात सध्या बाजारात मंदीचं वातावरण असून देशाची अर्थव्यवस्था खालावत चालली असून याला जबाबदार हे मोदी सरकारचं धोरण असून देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत देशाची अर्थतज्ज्ञाची गोलमेज परिषद आयोजित करण्याची मागणी काँग्रेसचे राज्यसभा खासदार भालचंद्र मुंगेकर यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. नोटबंदी GST मुळे देशात सध्या मंदीचं वातावरण असून मोदींनी हे निर्णय घेताना सर्व गोष्टींचा विचार करण्याची गरज होती. त्याचे परिणाम आपण पाहतोय. याशिवाय पेट्रोलचे दरही वाढण्याची शक्यता असून यावरही उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत भालचंद्र मुंगेकर यांनी व्यक्त केलं आहे. भारतामध्ये आत्ता जी आर्थिक मंदी आहे आणि उत्तरोत्तर जी तीव्र होत चाललेली आहे आणि याच्याविषयी तिला प्रतिवाद करण्यासाठी जर सरकारने योग्य ती पावले उचलली नाहीत तर येणाऱ्या दिवसामध्ये ती अधिकाधिक कशी तीव्रतर होत जाणार आहे हे सांगत असताना ही आर्थिक मंदीचं सर्वात मोठं कारण 2014 सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जी धोरणं अवलंबली ती धोरणं या आर्थिक मंदीला प्रामुख्याने जबाबदार आहेत. त्यातले 2 निर्णयांनी ही मंदी अधिक तीव्र केलेली आहे. ती म्हणजे पंतप्रधानांचा 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदीचा घेतलेला निर्णय ज्याच्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्थिक दळणवळण, आर्थिक व्यवहार ठप्प झाले. छोटे मध्यम उद्योजक आणि व्यापारी यांच्यावर त्याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम झाले आणि त्याच्यामध्ये लाखो लोकांचा रोजगार बुडाला. त्याच्यामुळे लोकांच्या हातातली क्रयशक्ती कमी झाली, मागणी कमी झाली आणि एकूणच त्यामुळे देशातील जी गुंतवणूक जी आहे ती कमी झाली आणि या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक वेग कमी कमी होत गेला. ती गोष्ट अशी आहे गेल्या 3-4 वर्षामध्ये ही आर्थिक मंदीची प्रक्रिया सुरू असताना सरकारच्या ती लक्षात आले नाही आणि ती आता दाखवून दिल्यानंतर अशा प्रकारची आर्थिक मंदी आहे हे सरकार मान्य करायला तयार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की
या आर्थिक मंदीतून सरकार योग्य प्रकारे मार्ग काढेल की नाही याविषयी मला शंका वाटते. त्यांना माझी अशी विनंती आहे की पक्षीय अभिनिवेश बाजूला सोडून त्यांनी देशातले नामवंत अर्थतज्ञांना बोलवून एक त्यांची राऊंड टेबल कॉन्फरन्स घ्यावी, गोलमेज परिषद घ्यावी आणि त्याच्यातून आर्थिक मंदीतून बाहेर काढण्याचा देशाला कसा प्रयत्न करता येईल याचा विचार करावा. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक ठिकाणी सध्या भिंती रंगवण्याचं काम सुरू आहे. पर्यावरणाचा आणि प्राण्यांबद्दल रंगरंगोटी केली जाते, ज्यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलतोय. पिंपरी चिंचवड शहरात निर्माण झालेल्या सिमेंटच्या जंगलामुळे बहुसंख्य पशु पक्षी जलचर आणि सरपटणारे प्राणी हे नामशेष झालेत. या सर्वांना जिवंत करण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शहरातील विविध ठिकाणच्या भिंती रंगवल्यात. पर्यावरणाचे संदेश देण्याचा यामागचा हेतू आहे. आणि पिंपरी चिंचवड शहरातील भिंतीवर रंगरंगोटी, शहराचा बदलला चेहरा मोहरा. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.